इथे मी अर्धा किलो मोठ्या साईजचे प्रॉन्स घेतलेले आहे। हे धुवून आणि साफ करून मी नीट घेतलेले आहेत। त्यासाठी चार कांदे बारीक चिरून घेतले आहेत, चार टोमॅटो मीडियम साईजचे कापून घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर, अर्धा कप कोथिंबीर असेल ही मी गार्निशिंगसाठी वापरणार आहे। कटण्यासाठी मी इथे अर्धा कप कोथिंबीर घेतलेली आहे, एक इंच आल्याचा तुकडा आणि 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता हे मी मिक्सरमध्ये वाटणार आहे। इथे मी मसाले घेतले आहेत। इथे मी 2 चमचे घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे, 4 कोकम घेतलेलं आहे, 1/2 चमचा मीठ घेतलेलं आहे, 1/2 चमचा हळद घेतलेली आहे आणि इथे 1 मोठा चमचा कांदा खोबरं याचं वाटलेलं मिश्रण आहे। इथे मी 100 ml गोडतेल घेतलेलं आहे। मी एक बाऊल घेतला आहे, त्याच्यामध्ये ह्या कोळंब्या टाकत आहे, 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा मी मीठ हे टाकून मी हे पूर्ण मिक्स करून घेत आहे आणि याला 10 ते 15 मिनटं मी असंच मिक्स करून ठेवणार आहे। प्रॉन्सला मॅरिनेट केले आहे, ह्याचा मी प्रॉन्स मसाला तुम्हाला कसा करायचा ते दाखवणार आहे। आता प्रॉन्सला मॅरिनेट करून 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचं आहे। मिक्सरमध्ये आले, लसूण आणि कोथिंबीर हे मी थोडंसं पाणी टाकून वाटून घेणार आहे। इथे मी मिक्सरमधून ही पेस्ट वाटीत काढत आहे। गॅस पेटवला आहे, मी कढई ठेवत आहे, त्यामध्ये हे मी 100 ml तेल टाकत आहे। इथे तेल चांगलं तापलं आहे। आता हे प्रॉन्स मी मॅरिनेट करून ठेवले, ते 10 मिनिटं होऊन गेलेले आहेत। आता मी हे तळून घेते। हे मी मोठ्या गॅसवर करत आहे कारण प्रॉन्सला लगेच पाणी सुटतं, म्हणून फास्ट गॅसवर करायचं आहे। हे प्रॉन्समधलं मी पाणी आटू देणार आहे। आता प्रॉन्समधलं पाणी आटलेलं आहे, आता हे मी बाऊलमध्ये काढून घेत आहे। हे मी बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे। याच तेलात मी हा कांदा टाकणार आहे। कांदा लवकर परतण्यासाठी मी हे मीठ टाकून घेत आहे। आता हा थोडासा लालसर झाला कांदा की मी त्यात टोमॅटो टाकणार आहे। कांदा थोडासा मऊ झाला आहे आणि हे मी फास्ट गॅसवर केलं आहे। आता मी हा गॅस लो करते आणि ह्याला झाकण ठेवून मी कांदा जरा लालसर जरा ब्राऊन होईपर्यंत मी परतून घेणार आहे। स्लो गॅसवर मी 10 मिनिटं परतून घेणार आहे। मी स्लो गॅसवर हा कांदा चांगला परतून घेतला आहे। कांदा पण चांगला ब्राऊन झाला आहे, चांगला लालसर भाजला आहे। आता यात मी टोमॅटो टाकणार आहे, पण कांदा बघा, एवढा 4 मोठे कांदे घेतले होते पण तो शिजून बघा किती झाला आहे, खूपच कमी झालेलं आहे। आता यामध्ये मी हे टोमॅटो घालत आहे। आता हे टोमॅटो थोडे गळेपर्यंत मी मीडियम गॅसवर 5 मिनिटं शिजून घेणार आहे आणि त्याला झाकण देणार आहे। आता 5 मिनिटं होऊन गेलेले आहे, टोमॅटो ही शिजला गेला आहे। हे बघा, टोमॅटो पण चांगला गळला आहे। आता यामध्ये मी हा खोबऱ्याचा मसाला, हळद, लाल तिखट आणि हे कोकम, आता हे मसाले मी स्लो गॅसवर थोडासा परतून घेणार आहे। आता 2 मिनिटं मी हे थोडं झाकण लावून हा मसाला परतून घेत आहे। 2 मिनिटं होऊन गेलेले आहेत, हा मसाला पण चांगला परतला गेला आहे। आता यात मी हा आलं लसूण आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट टाकत आहे। आलं लसूणचा मसाला जो आहे तो चांगला ह्याच्यामध्ये मी परतून घेणार आहे। मी गॅस मिडियमच ठेवलेला आहे। ही जी वाटी आहे त्यात मी थोडंसं धुऊन पाणी टाकणार आहे। आता ह्या वाटीमध्ये 1 चमचा पाणी घेऊन मी ही वाटी धुऊन टाकत आहे। गॅस मी मिडियमच ठेवलेला आहे। फिशच्या कुठल्याही रेसिपीमध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर हे नेहमी फ्रेशच वाटून टाका, कारण त्याचा जो सुगंध येतो ते आपण प्रिझर्वेटिव्ह केलेले आलं लसूण वापरतो त्याच्याने येत नाही आणि ह्याच्याने कालवण सेक देखील खूप टेस्टी लागतं। आता मसाला परतत आला आहे। आता ग्रेव्ही बघा कशी घट्ट झाली आहे। आता हा मसाल्याला तेल सुटेपर्यंत मी परतून घेत आहे। आता मसाल्याला बाजूने तेल सुटायला लागलं आहे, त्यामध्ये हे मी 1/2 किलो प्रॉन्स आहेत, हे मी तळलेले प्रॉन्स आहेत, आता हे टाकत आहे। आता याच्यामध्ये मी प्रॉन्स चांगले मिक्स करून घेणार आहे। हे प्रॉन्स मी 5 मिनिटं स्लो गॅसवर झाकण लावून शिजवणार आहे।
बघा कालवण्याला तेल सुटलं आहे आणि मसाला ही मिक्स झाला आहे आणि ग्रेव्ही ही ठीक झालेली आहे। प्रॉन्स मसाला तयार झाला आहे, मी प्लेट मध्ये काढून घेत आहे। त्यावर मी ही थोडीशी कोथिंबीर टाकत आहे। हा तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा भाता बरोबर पण खूप छान लागतो, किंवा घावणे असतील किंवा नीर डोसा असेल त्याच्याबरोबर ही खायला टेस्टी लागतो।